हॅलो, हाय. बघा, लेक्चर नंबर थर्ड, जिथं आपण ॲडजॉईंट मेथड शिकलो होतो, राईट. त्याचा होमवर्क दिला होता, तर त्याचं कन्फर्मेशन तुम्ही कसं करणार की त्याचे आन्सर करेक्ट आहेत की नाहीत? त्याचे आन्सर्स मी इथं दिलेले आहेत. तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते आन्सर चेक करा. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला हे एक्झाम्पल सोडून दाखवा म्हणून, की क्वेश्चन नंबर सेकंडमधलं फर्स्ट सेकंड सोडवा, हे सोडवा. क्वेश्चन थर्डमधलं सेकंड आहे, क्वेश्चन नंबर फोरमध्ये थर्ड आणि फोर्थ आहे. तुम्हाला याच्यापैकी कुठलाही डाऊट असेल, हे चार एक्झाम्पल इथं आहे, त्या चार एक्झाम्पलमधला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला ते सॉल्व करून देईन. ओके, ठीक. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला सोपं जाईल, राईट. ओके, तर लेक्चर नंबर फोरचं डिस्कशन करूया. लेक्चर नंबर फोरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन शिकतो आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आणि आत्तापर्यंत आपण रोनंच एक्झाम्पल सोडवलेले आहेत. एका मुलानं अशी कमेंट केली की सर आम्ही ते कॉलमनं सोडवू शकतो का? तर सोडवू शकता, जर इथं स्पेसिफाय केलेलं नसेल, जर इथं स्पेसिफाय केलेलं नसेल की कुठली मेथड यूज करायची आहे, रो करायची की कॉलम करायची आहे, तर तुम्ही कोणती मेथड यूज करू शकता, रो किंवा कॉलम. पण दोघांसाठी रूल वेगवेगळे आहेत. तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन करू शकत नाही, रो आणि कॉलमचं कॉम्बिनेशन नाही करू शकत. म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेशन रोनं केलं आहे, परत पुढचं ट्रान्सफॉर्मेशन कॉलमनं केलं आहे, असं नाही करू शकत. एकदा जर रोला सिलेक्ट केलं तर तुम्हाला सगळे ट्रान्सफॉर्मेशन रोनच करायचे आहेत. आणि जर एकदा कॉलम सिलेक्ट केलं तर सगळे ट्रान्सफॉर्मेशन कॉलमनच करायचे आहेत. तर ज्यावेळी कॉलमचं एक्झाम्पल येईल तर आपण ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बघूया. तोपर्यंत कुणीही ट्राय करू नका एखादं एक्झाम्पल कॉलम ट्रान्सफॉर्मेशननं सोडवण्याचं. ट्राय करू नका, कारण की त्याचे रूल्स सांगताना पाहतात की थोडी इकडे तिकडे थोडासा चेंज आहे. तो चेंज पण मी त्यावेळेस सांगेन तुम्हाला. पण सध्या तुम्ही जे एक्झाम्पल मी देतो आहे किंवा जे एक्झाम्पल आपण सोडवतो आहे ते आपण सगळे रो ट्रान्सफॉर्मेशननं सोडवणार आहे. आज पण आपण तोच पार्ट पुढे कंटिन्यू करणार आहे. क्वेश्चन नंबर सिक्समध्ये मी काही एक्झाम्पल घेतले होते, ॲक्च्युअलमध्ये तिथं तो एक्सरसाइज कम्प्लीट होतो. आपण जे काही घेतो आहे ते 2021 बोर्ड एक्झाम जी आहे पुढची, त्या अनुषंगाने सगळं घेतो आहे. हा सगळाच पार्ट असेल अशी काय गॅरंटी नाही आहे, परंतु मोस्ट ऑफ पार्ट हाच आपला रिपीटेड असणार आहे. याच्यामुळे फक्त एवढाच होतं की तुमचा फायदा हाच होतो आहे की तुम्ही आता किती दिवस घरी बसणार आहात, बरं आहे ना? आणि एवढ्या बसलेल्या दिवसामध्ये करायचं काय, बरं आहे? 24 तास तुम्ही फ्रीज आहात, घरामध्येच आहात, बरं. 24 तासामध्ये जर तुम्ही खूप वेळ तुमच्या गेमसाठी देत असाल, पबजीसाठी देत असाल किंवा कुठलाही गेम असेल, तर गेमसाठी देत आहे, टिकटॉक व्हिडिओ करण्यामध्ये देत आहे समजा, किंवा व्हॉट्सॲपसाठी देत आहे, फेसबुकसाठी देत आहे, इन्स्टासाठी देत आहे, तर हा सगळा वेळ जर तुम्ही तिकडे देत असाल तर काही वेळ तुम्ही यासाठीसुद्धा स्पेंड केला पाहिजे. की आता आपण घरी बसूनच आहोत, आणि मला तर आता वाटत नाही की मी तर जून म्हणतो की जूनपर्यंत अंदाजे सुरू होईल म्हणून. परिस्थिती गंभीर झाली तर मी असं रिसेंटली टचमध्ये असतो वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून की आता रिसेंट सिच्युएशन काय आहे इंडियामध्ये. तर काही जणांचं प्रेडिक्ट असं आलेलं आहे की कदाचित जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा सगळं नॉर्मल होऊ शकतं, म्हणजे अंदाजे जुलै ऑगस्टमध्ये सगळे कॉलेजेस प्रायव्हेट ट्युशन्स सुरू होऊ शकतात, आणि मग तिथून पुढं धावपळ सगळी सुरू होईल, राईट. आणि मग त्यावेळी तुम्हाला त्या फोर्सना अभ्यास करायची गरज पडणार नाही जर तुम्ही आत्तापासून लक्ष दिलं तर. ओके, तर जास्त वेळ घेत नाही, आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. काय करणार आहे आपण, फाइंड द इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इथे लिहितो मी, आपला क्वेश्चन असणार आहे, त्याला क्वेश्चन नंबर द्यायची गरज नाही. फाइंड द इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन की आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं खाली दिलेले एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये मी लिहितो आहे, एक्झाम्पल नंबर 1 आहे. एक्झाम्पल नंबर 1 1 - 1 2 3 हे एक्झाम्पल आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करून काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितले फर्स्ट प्रोसिजर काय आहे, पहिल्यांदा तुम्ही याला लेट करा, लेट
ए इज इक्वल टू जो का मैट्रिक्स तुम्हाला दिला आहे 1-1, 2, 3 हा मैट्रिक्स दिलेला आहे. नंतर याचा काय करायचा आहे, डिटर्मिनंट करायचा आहे. का डिटर्मिनंट करायचा, की ए इनवर्स एक्झिस्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी, राईट. मग डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1-1, 2, 3 आणि क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण, डायगोनल मल्टिप्लिकेशन नेहमी करतो. 3 × 1, 3 मिडलला कुठलं साईन असतं, मायनस असतं. 2 × −1, −2 मायनस मायनस काय होईल, प्लस. तो 3 + 2 किती येणार आहे, 5, विच इज नॉट इक्वल टू 0. आणि जर आपला डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स काय होतो आहे, एक्झिस्ट होतो आहे. ओके, आता ए इनवर्स एक्झिस्ट होतो आहे तर वी नो दॅट असेल, हा वी नो दॅट, वी नो दॅट, वी नो दॅट काय लिहिणार, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. मग आपला ए काय आहे, 1-1, 2, 3 ए इनवर्स आपल्याला फाईंड करायचा आहे. तो ए इनवर्स ॲज इट इज, आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स 1-0-0-1. ओके, नाव आता काय करणार, तुम्ही रूल फॉलो करणार आहात ट्रान्सफॉर्मेशनचा. रूल काय आहे, पहिल्यांदा इथं 1 करा, ऑलरेडी 1 आहे त्यामुळे करण्याची गरज नाही पडणार. पण रूल असा आहे की इथं जर 1 नसेल तर इथं 1 करावं लागेल, त्याच्यानंतर सिक्वेन्सनं जायचं आहे. इथं 1 केल्यानंतर इथं 0 करायचं आहे, इथं 1 आणि इथं 0 या सिक्वेन्सनं जायचं आहे. 1-0-1-0 या सिक्वेन्सनंच आपल्याला जायचं आहे. तर इथं ऑलरेडी 1 आहे, मग या 2 0 करायचं आहे. 2 0 करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की एकदा जर 1 भेटला असेल आपल्याला एखाद्या रोमध्ये आणि त्याच्या अदर रोमध्ये आपल्याला 0 करायचं आहे, तर 3 क्वेश्चन आपल्याला विचारायचे आहेत. कुठले क्वेश्चन 3 विचारायचे आहेत, फर्स्ट क्वेश्चन, एक तर हा क्वेश्चन विचारायचा की कोणत्या रोमध्ये, हा जो 2 आहे तो कोणत्या रोमध्ये आहे, हा जो 2 आहे तो कोणत्या रोमध्ये आहे. सेकंड रो आन्सर मिळते बघा, हा फर्स्ट रो हा सेकंड रो, मग 2 सेकंड रोमध्ये आहे, मग तुम्हाला सेकंड रोमध्ये चेंज करायचा आहे. मग R2 → R2, राईट. एका क्वेश्चनमध्ये तुमचा एवढा चेंज क्लिअर होतो, एक क्वेश्चन, सिंगल क्वेश्चन, की मला कोणत्या रोमध्ये चेंज करायचा आहे. वेअर आय वॉन्ट टू चेंज, इन विच रो आय वॉन्ट टू चेंज, इन विच रो आय वॉन्ट टू चेंज, कोणत्या रोमध्ये मला चेंज करायचा आहे. तर मला सेकंड रोमध्ये R2 → R2, राईट. विच नंबर आय वॉन्ट टू चेंज, कुठल्या नंबरला चेंज करायचा आहे, विथ अपोजिट साईन. 2 चेंज करायचा आहे विथ अपोजिट साईन, -2, राईट. इन विच रो 1 इज इन्क्लुडेड, 1 कुठे आहे, तो रो सोडून ज्या रोमध्ये चेंज करायचा तो रो सोडून 1 कुठे आहे, कुठल्या रोमध्ये, फर्स्ट रोमध्ये. मग इथं काय लिहिणार, R1 लिहिणार आहात तुम्ही. आणि मग तुम्हाला चेंज करायचा आहे, फर्स्ट रो ॲज इट इज राईट, 1-1. सेकंड रोमध्ये आपला चेंज येईल तो आपण साईडला करून चेक करू काय येतो आहे. आणि इथं 1 आणि 0 येणार आहे, इथंसुद्धा आपल्याला चेंज करावा लागणार आहे. ठीक आहे, मग तो फॉर्म्युला आपण साईडला लिहूया, R2 - 2R1 फॉर्म्युला आहे. R2 - 2R1 R2ची व्हॅल्यू काय, 2-3 R2 ची व्हॅल्यू 2 आणि 3 -2 - 2 R1ची व्हॅल्यू काय, 1-1 1 आणि -1 ओके. मग 2-2 किती येईल, 0 आणि -- काय, प्लस. 2 + 3 किती येईल, 5 0 5 0 5 येणार आहे. ओके, हा झाला लेफ्ट हँड साईडचा चेंज. नाव राईट हँड साईड, R2 म्हणजे कोण आहे, 0-1 R2 म्हणजे 0 आणि 1 आहे, -2 - 2 R1 म्हणजे कोण आहे, 1 0 1 आणि 0. मग याचा आन्सर किती येईल, याचा आन्सर येणार आहे -2 आणि याचा आन्सर येणार आहे 1 - 2 1 -2 आणि 1 हा झाला आपला एक चेंज. आणि आपला एक कॉलम पण तयार झाला, 1-0 झालेला आहे. आता इथं 1 करायचं आहे आणि याची आयडिया मी तुम्हाला सांगितलं की जर ज्याला 1 करायचं आहे त्याच्या शेजारी जर 0 असतील, त्याच्या शेजारी जर 0 असेल तर आपण काय करायचं आहे, डायरेक्ट त्या नंबरनंच त्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथं 5 आहे तर 5 डायरेक्ट त्याला काय करून टाका, डिवाइड करून टाका. 5 कुठल्या रोमध्ये आहे, सेकंड रो. मला सेकंड रोमध्ये चेंज करायचं आहे तर सेकंड रोला मी काय करणार आहे, 5 डिवाइड करणार आहे. तुम्ही असंही लिहू शकता किंवा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर 1/5 R2 म्हणजे RI → KRI जे मी रूल्स तुम्हाला सांगतो की 3 रूल्स नाही आहेत. ज्यांनी हे व्हिडिओ डायरेक्ट बघायला, ही व्हिडिओ डायरेक्ट बघायला आलेले आहेत ते खूप मोठी चूक करतात. तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ लेक्चर नंबर 1 आलं पाहिजे तरच हे तुम्हाला समजणार आहे. तर लेक्चर नंबर 1 या मॅट्रायसेस बघायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट सिक्वेन्सनं बघितलं पाहिजे. मॅथ्स असं कुठूनही कधीही बघून समजणार नाही. हां, फिजिक्स समजू शकतं कदाचित,
परंतु मॅथ्स तर असं समजणार नाही आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला सिक्वेन्सनंच यावं लागेल, त्या त्या व्हिडिओज सिक्वेन्सनंच बघितल्या पाहिजेत, शांत बसून बघितल्या पाहिजेत, त्या समजले. ओके, तर मला या फाईव्हला काय करायचं होतं, वन करायचं होतं. मी काय केलं, फाईव्हच्या शेजारी मला झिरो दिसतोय तर त्या फाईव्हनंच त्याला काय करून टाकलं, डिवाईड करून टाकलेलं आहे. किंवा वन अपॉन फाईव्हनं काय केलं, त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय ते बघूया. पहिल्या रोमध्ये कुठलाही चेंज नाही आहे, वन मायनस वन. वन अपॉन फाईव्हनं जर झिरोला मल्टिप्लाय केलं तर झिरोच येणार आहे. वन अपॉन फाईव्हनं जर फाईव्हला मल्टिप्लाय केलं तर वन येणार आहे. ए इनवर्स इज इक्वल टू वन झिरो. पहिल्या रोमध्ये कुठलाही चेंज नाही. मायनस टू, वन अपॉन फाईव्हनं मायनस टूला मल्टिप्लाय केलं तर मायनस टू अपॉन फाय येणार आहे. वन अपॉन फाईव्हनं वनला मल्टिप्लाय केलं तर वन अपॉन फाईव्ह येणार आहे. राईट, आता फक्त काय करायचं आपल्याला, या मायनस वनला झिरो करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की एकदा जर एखाद्या रोमध्ये वन मिळाला आपल्याला, बरोबर आहे, तर सेकंड रोम त्या उरलेल्या रोमध्ये, रिमेनिंग रो जो आहे त्या रिमेनिंग रोमध्ये झिरो करण्यासाठी तीन क्वेश्चन तुम्हाला विचारावे लागतील. इन विच रो आय वॉन्ट टू चेंज, कुठल्या रोमध्ये मला चेंज करायचं आहे, हा कुठला रो आहे मायनस वन, कुठल्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये. मग रो नंबर वनमध्ये मला चेंज करायचा आहे, रो वन चेंज टू, बरं आहे, रो वनमध्ये चेंज करायचं आहे. काय करणार आहे मी रो वन लिहिलं तर रो वनच, इथं सेम प्रोसिजर, आर टू लिहितं आर टू लिहितो, तसं आर वन लिहिलं काय लिहिणार आहे, आर वनच लिहिणार आहे. मायनस वन आहे तर आपण लिहिणार आहे प्लस वन. आणि वन कुठल्या रोमध्ये आहे, सेकंड रो. मी सांगितलं की तो रो सोडून तुम्हाला वन शोधायचा आहे, म्हणजे हा रो सोडून, नाही तर तुम्ही म्हणाल की इथंच वन आहे सर, मग इथं पण रो वन लिहा, तर नाही मग चुकणार आहे आन्सर तुमचं. तर तो रो स्किप करून, ही एक ट्रिक आहे, आणि ती ट्रिक मी तुम्हाला सांगतो की याला सॉल्व करण्यासाठी ही ट्रिक आहे. आणि ही ट्रिक आत्तापर्यंत मी कुठल्याही व्हिडिओजमध्ये किंवा कुठल्याही बुकमध्ये कुठेही बघितलेली नाही, हे आपली सेल्फ क्रिएटेड आहे. राईट, ओके, तर आपल्याला आर वन प्लस आर टू करावं लागणार आहे. करा आर वन प्लस आर टू. वन प्लस झिरो, वन प्लस झिरो किती येतं, वन. मायनस वन प्लस वन किती येतं, झिरो. सेकंड रोमध्ये कुठलाही चेंज करायचा नाही, सेकंड रो ॲज इट इज राहील, झिरो वन. ए इनवर्स इज इक्वल टू आर वन प्लस आर टू. वन प्लस काय येणार आहे, आर वन प्लस आर टू करायचं आहे. आर वन काय आहे, आर वन बघा काय आहे, वन झिरो आहे, वन आणि झिरो आहे, प्लस प्लस. आर टू काय आहे, मायनस टू अपॉन फाईव्ह, वन अपॉन फाय, मायनस टू अपॉन फाईव्ह, वन अपॉन फाय. तर याचं आन्सर तर क्लिअर आहे, झिरो प्लस वन अपॉन फाईव्ह, वन अपॉन फाईव्ह येणार आहे. याचं आन्सर थोडंसं तुम्हाला फाईंड करावं लागेल. मायनस प्लस काय होईल, मायनस वन मायनस टू अपॉन फाईव्ह, फाय इन टू वन फाय येतं, आणि फाय मायनस टू किती येणार आहे, थ्री, थ्री अपॉन फाय येणार आहे. याचं आन्सर येणार आहे थ्री अपॉन फाय. तर तुम्हाला काय आन्सर मिळालं, थ्री अपॉन फाय मिळालं. इथं वन अपॉन फाय मिळालेला आहे, इथं मायनस टू अपॉन फाय, मायनस टू अपॉन फाय, आणि इथं वन अपॉन फायच मिळालेला होता. राईट, आता तुम्हाला काय करायचं आहे, कॉमन काय निघते का बघायचं आहे या या मॅट्रिक्समधून, आणि ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे ए इनवर्स इज इक्वल टू थ्री अपॉन फाय, वन अपॉन फाय, मायनस टू अपॉन फाय, वन अपॉन फाय. राईट, सॉरी, याच्यातून कॉमन काढायचं आहे ना आपल्याला, याच्यातून कॉमन काय निघतं आहे, वन अपॉन फाय कॉमन निघतं आहे. राईट, मग थ्री वन मायनस टू वन, दॅट इज युअर फायनल आन्सर, दॅट इज युअर फायनल आन्सर. राईट, एकदम सिम्पल आहे. जर थोडंसं तुम्ही क्वेश्चनकडे लक्ष दिलं तर आन्सर आणि आन्सरकडे लक्ष दिलं तर तुम्हाला काय समजते बघा, या दोघांची जागा चेंज झाली बघा. हा थ्री जो आहे तो इथं आला आहे आणि वन इथं आलेला आहे. म्हणजे तुम्हाला चेक आन्सर चेक करण्यासाठी एक आयडिया सांगतो की कसं चेक करायचं आन्सर. टू बाय टूचं फक्त चेक करू शकतो, थ्री बाय थ्री नाही. टू बाय टूचं आन्सर चेक करायचं असेल तर काय करायचं, या दोघांची जागा चेंज करायची. म्हणजे थ्री इथं येणार आहे, वन इथं येणार आहे. ओके, या दोघांची जागा चेंज करा आणि या दोघांचं साईन चेंज करायचं. म्हणजे हा मायनस आहे तिथं प्लस आणि हा प्लस आहे तिथं मायनस. बघा हेच आन्सर इथं आहे का, जागा चेंज झाली बघा. थ्रीच्या इथे वन गेला, वनच्या इथे थ्री आलेला आहे. आणि या दोघांचं साईन चेंज झालं बघा, मायनस वन होतं तिथे प्लस वन झालं आणि प्लस टू होतं तर मायनस टू झालेलं आहे. तर टू बाय टूचे आन्सर सगळे असेच चेक करा. राईट, आत्तापर्यंत जेवढे टू बाय टूचे आपण ए इनवर्स काढलेले आहेत ना, तर सगळ्यांचे मग ते ॲडजॉइंट मेथड असू द्या किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड असू द्या, कुठली मेथड असू द्या, चेक करण्यासाठी एकदम सोप्पा वे आहे की काय करायचं, या दोघांची म्हणजे डायगोनल जे आहेत ना, या डायगोनलची जागा चेंज करायची, प्लेस चेंज करायचं. आणि या दोघांचं नॉन डायगोनल जे आहेत त्यांना काय करायचं, साईन चेंज करायचं. हे तुम्ही शॉर्टकट ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जेईला थोडंसं उपयोगाला येईल. राईट, पॉज द व्हिडिओ,
or take a screenshot. Okay, next example. बघा काय करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला परत तेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, राईट. आणि मग याच्यामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करत असताना पहिल्यांदा करतो आपण लेट ए इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल, देन डिटर्मिनंट फाईंड करतो. याचा डिटर्मिनंट फाईंड करा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 2 1 1 - 1. हा डिटर्मिनंट फाईंड करायचा आहे. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय करणार. 2 - -1 - 2. मिडलला ऑलरेडी मायनस साईन असतं. 1 - 1 - 1. आन्सर आलं -3, विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफोर ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स इज एक्झिस्ट. वी नो दॅट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. मग एची व्हॅल्यू काय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 2 1 1 - 1 ही व्हॅल्यू एची आहे. ए इनवर्स इज इक्वल टू आय. आय आयची व्हॅल्यू काय आहे? ही आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1 0 0 1, राईट. आपलं इथपर्यंत झालेलं. आता काय प्रोसिजर आहे? इथं पण आलं पाहिजे. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे आहेत किती प्रोसिजर? तीनच. एक तर आपण कुठल्याही रोमध्ये इंटरचेंज करू शकतो. आपण कोणत्याही रोला कोणत्याही नॉन झिरो स्केलरनं मल्टिप्लाय करू शकतो. आपण कुठलाही रो त्याच रोमध्ये ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो विथ स्केलर मल्टिपल. या तिघांपेक्षा वेगळा चेंज आपल्याकडे नाहीच आहे, राईट. तर या तीन चेंजकडे व्यवस्थित बघा आणि सांगा मला की इथं वन येण्यासाठी काय करावं लागेल. हा वरती घ्यावा लागेल रो आणि हा खाली घ्यावा लागेल. हा वन वरती जाईल ना, आपल्याला तेच करायचं आहे. मग पहिला जो चेंज असणार आपला तो असणार आहे R1 इंटरचेंज टू R2. रो वनला आपण रो टूमध्ये इंटरचेंज करणार आहे, राईट. मग इंटरचेंज केल्यानंतर काय? इंटरचेंज केल्यानंतर 1 - 1 वरती जाईल आणि 2 1 खाली येणार आहे. 2 1 खाली येणार आहे. ए इनवर्स लेफ्ट हँड साईडला जी कोणती प्रोसिजर केलेली आहे तीच प्रोसिजर राईट हँड साईडला सुद्धा करायची. 1 0 खाली घ्यायचं, 0 1 वरती. 1 0 खाली घेतलं आहे, 0 1 वरती आलेला आहे, राईट. आता इथं 1 झाला. एकदा 1 झाला की मग आपले 3 क्वेश्चन. कुठले 3 क्वेश्चन? मला कुठल्या रोमध्ये चेंज करायचं आहे इथं, म्हणजे सेकंड रोमध्ये. एका क्वेश्चनचं आन्सर मिळालं, 2 टर्म लिहून टाकल्या, R2 चेंज टू R2. कुठल्या नंबरला चेंज करायचं आहे? 2 ला चेंज करायचं आहे. अपोजिट विथ अपोजिट साईन घ्यायचं, -2. आणि कोणत्या रोमध्ये मी 1 केला? आत्ता लास्ट स्टेपला कुठल्या रोमध्ये 1 केला आहे? फर्स्ट रोमध्ये. असा क्वेश्चन तुम्ही विचारू शकता की कोणत्या रोमध्ये मी 1 केला आहे याच्या अगोदरच्या स्टेपला. तर तो रो नंबर 1 केलेला आहे, मग तो रो नंबर 1 यूज करणार आहात तुम्ही, राईट. आणि मग तुमचा आन्सर इथे तुम्हाला लिहायचा आहे. पहिला रो ॲज इट इज राहणार आहे 1 - 1. सेकंड रोमध्ये चेंज होईल तो आपण नंतर कॅल्क्युलेट करून लिहूया. तोपर्यंत आपण पुढे जाऊ. इथं पण फर्स्ट रो ॲज इट इज राहणार आहे, सेकंड रोमध्ये चेंज होणार आहे. तो आपण आता कॅल्क्युलेट करू काय होतं. फॉर्म्युला आहे R2 - 2R1. R2 - 2R1. R2 कोण आहे? 2 आणि 1 आहे. R2 2 आणि 1. -2 - 2. रो नंबर 1 1 - 1 आहे. 1 आणि -1. मग याचं आन्सर किती येतं? 0 येतं. आणि याचं आन्सर येईल -+ होईल. 2 + 1 किती आहे? 3. म्हणजे 0 3 आन्सर येतं. 0 आणि 3. सेम प्रोसिजर आपल्याला राईट हँड साईडला पण करायची आहे. 1 0 आहे, R2 म्हणजे 1 आणि 0 आहे. ब्रॅकेट टाकायची गरज नाहीच आहे. 1 आणि 0 आहे. -2 - 2. आणि रो 1 म्हणजे काय? 0 1 आहे. 0 आणि 1 आहे. मग 0 × 2 = 0 होणार, म्हणजे 1 येईल. -2 × 1 - 2, म्हणजे आन्सर मिळतं 1 - 2 - 1. ओके, आता मला 3 1 करायचं आहे. सिक्वेन्स असाच आहे ना, याला 1 करा, याला 0 करा, परत याला 1 करा. मग 3 1 करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, जर शेजारी 0 असेल तर जास्त डोकं लावायची गरज नाही. डायरेक्ट 3 काय करायचं? डिवाइड करायचं. म्हणजे R2 मला चेंज करायचं आहे 1/3 R2. क्लिअर की या R2 मला 1/3 काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल? पहिला रो ॲज इट इज 1 - 1. 1/3 × 0 0 जाणार आहे. 1/3 × 3 1 होऊन जाईल.
A inverse is equal to 0, 1 as it is, right? Second rule la multiply karayi. 1 upon 3 into 1, 1 upon 3, minus 2 into 1 upon 3, minus 2 upon 3 anna raya. Multiplication korun baga, jar yet nasel tar. Ata itho 1 jala, ata fakt last change rahila. Ya minus 1 la kay karayi chay, 0 karayi chay. Ma kay karnar, kutla row madhe, question, 3 question. Ekda 1 jala ki, 3 question. Ki mala konte row madhe, 0 karayi chay. Kutla row hai? First row. Mala first row madhe change karayi chay. कोणती व्हॅल्यू आहे माइनस 1 मध्ये येणार प्लस 1 1 कुठे केला जस्ट अगोदरच्या स्टेप मध्ये r2 मध्ये मग यूज करणार r2 चा 1 लिहिलं पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये म्हणजे r1 प्लस r2 आपल्याला करावा लागणार आहे आणि मग आपलं फाइनल आंसर येईल ओके तर मी आता r1 प्लस r2 करतोय कळा 1 प्लस 0 1 minus 1 plus 1 0 second row मदे change कराईचा नहीं तो दस आहे तसा ठेवायचा a inverse is equal to हाँ r1 plus r2 0 plus 1 upon 3 1 upon 3 जाया 1 upon 3 r1 plus r2 मेंजे 1 minus 2 upon 3 1 plus minus 2 upon 3 असा येणार आहे म्हणजे 1 minus 2 upon 3 3 into 1 3 3 minus 2 1 म्हणजे 1 upon 3 जाणार आहे आंसर 1 upon 3. Second row as it is. 1 upon 3 minus 2 upon 3. 1 upon 3 minus 2 upon 3. And ima apnele kai karayi chahe. A inverse is equal to common kai nikte. 1 upon 3 nigel. 1, 1, 1, minus 2. And ima gashi mi sangeetla hota. Ki doganchi zaga and doganchi sign. Baga. Ya doganchi zaga change hote ka. Ta zhali liya hai. Bara na. And साइनचा प्रॉब्लेम आला होता बरं साइनस जरा थोडंस प्रॉब्लेम वाटते तुम्हाला की साइन सर चेंज नाही झाले का नाही झालं इथे थोडंस जरा तुमच्या डिटरमिनंटवर तुमचं लक्ष पाहिजे की तुमचा डिटरमिनंट -3 येतोय जर आपण इथं -3 घेतला तर सगळ्यांचे साइन काय करायला लागतील आपल्याला चेंज करा लागतील आणि मग तुमचा आंसर एकदम परफेक्ट येईल बघा जर समजा मी इथं माइनस घेतलं तर या सगळ्यांचे साइन काय करायला लागतील मला चेंज करा लागतील आणि मग आता आंसर तुमचं एकदम परफेक्ट येईल की माइनस वन वरती गेलाय टू खाली आलाय आणि या दोघांचे साइन चेंज झालेत या दोघांचे साइन चेंज आणि या दोघांची जागा चेंज होते पण माइनस थ्री आपण असं लिहू शकत नाही जे काही येईल ते आंसर तर प्रत्येक वेळी चेक करता येईल असं नाही जर तुमचा डिटर्मिनंट पॉझिटिव्ह असेल तरच आपल्याला ते फॉलो करता येईल राईट तर आपला आंसर आहे इथं फक्त -2 असणार आहे ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन जर हां व्हिडिओ पॉज करा लिहा स्क्रीनशॉट घ्या काय तुम्हाला जे बेटर वाटेल ते राईट हां इनवर्स कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर रो ट्रान्सफॉर्मेशन सोपं वाटतंय मला मलाही बरं वाटेल की चला मी शिकवतो त्याचा फायदा तुम्हाला होतोय म्हणून लगेच लगेच कमेंट करत चला असं बघता बघताच व्हिडिओ बघता बघताच कमेंट करत चला म्हणजे मला समजत जाईल की तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन इझी वाटतंय किंवा टफ वाटते सर खूप टफ आहे काही टाईप करा जे तुम्हाला जे काही योग्य असेल ते बरं ना जे काही योग्य असेल ते जे राईट आहे जे ट्रूथ आहे ते करा सर समजतं आहे नाही समजत थोडं टफ वाटतंय बरं ना आता हा मॅट्रायसेस टॉपिक ज्यावेळी होईल त्यावेळी मॅट्रायसेस झाल्यानंतर आपण डेरिव्हेटिव्हकडे जाणार आहे डिफरन्शिएशनकडे जाणार आहे काल का आणि तो टॉपिक खूप लेंदी आहे त्याला आपला एक महिना निघून जाईल या टॉपिक हा टॉपिक संपायला मॅक्झिमम मला असं वाटत होतं की अजून दोन मी मागच्या वेळेस बोलत होतो दोन लेक्चरमध्ये संपेल कदाचित परंतु व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स खूप आहेत आणि मला थोडंसं तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे म्हणून मी थोडेसे जास्त एक्झाम्पल घेतो आहे कळत आहे ना आणि तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाकत चला की सर हा तुम्ही दिलेला होमवर्क होता या लेक्चरमध्ये आणि त्याच्यामधला हा प्रॉब्लेम मला सुटलेला नाही तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून मिळेल एका एक एका मुलाने जरी कमेंट केली तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळेल बरं ना हा हे चॅनल जे आहे ते हुशार मुलांसाठी अजिबात नाही आहे म्हणजे जे खूप हुशार आहेत ज्यांना जे खूप मोठं स्वप्न बघतात की मला जेईला टॉप करायचं आहे बरं ना बोर्डला टॉप करायचं आहे तर टॉपरसाठी नाही आहे हे चॅनल कोणासाठी आहे ज्याला इंटरमिडिएट अभ्यास करायचा आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ज्याला लर्निंगमध्ये अभ्यास करायच्यासाठी आहे ज्याला क्विक शिकायचं आहे पटकन पटकन पटापट पुढपुढे जायचं आहे त्यासाठी हे चॅनल अजिबात नाही आहे कारण की आपली जे स्पीड असणार आहे ते आत्ता जे चाललेलं आहे त्या स्पीडनं आपण जाणार आहे या स्पीडमध्ये कुठलाही चेंज होणार
नाही. ओके, तर नेक्स्ट दोन एग्जांपल आहेत, तीन चार एग्जांपल आहेत, तर हे एग्जांपल तुम्ही होमवर्कला ट्राय करायचे. ओके, तर ते एग्जांपल मी दिलेत 1327 याच्यात होमवर्कचं फर्स्ट एग्जांपल. होमवर्क मतलब फर्स्ट एग्जांपल, एग्जांपल आहे 1327. सेकंड एग्जांपल आहे 2-3, 5, 7. थर्ड एग्जांपल आहे 2174. 2174 आणि फोर्थ एग्जांपल आहे 3-10, 2-7. 3-10, 3-10, 2-7. ओके, याच्यामध्ये जर कुठल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर चुकून झिरो येत असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट येणार आहे. पुढे एक्झाम्पल सोडण्याची गरज नाही. मला वाटतं नाही कोणाचं येणार, चुकून जर आलंच तर तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर हे चार एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क सोडवायचे आहेत. बाय इलिमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन काय फाईंड करायचं आहे. फाइंड इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन. हे सगळे 2x2 एक्झाम्पल आहेत. चार एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. ओके, हे चार एक्झाम्पल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि होमवर्कला ट्राय करा. ओके, आता मी 3x3 एक्झाम्पलकडे जाणार आहे की ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल बघणार आहे आपण 3x3. ओके, ठीक आहे, तो पण स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, नेक्स्ट एग्जांपल 2-3, 2-2, 3, 3-2, 2. ओके, ठीक आहे, बघा आपल्याला याचा इन्वर्स काढायचा आहे, राईट, बाय इलिमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन मेथड. काय करणार पहिल्यांदा, लेट ए इज इक्वल टू गिवन मॅट्रिक्स. जो मॅट्रिक्स दिला आहे त्याला आपण पहिल्यांदा लेट करणार, राईट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट 2-3, 3, 2-2, 3, 3-2, 2. तर तुम्हाला 3x3 डिटर्मिनंट काढता येत नसेल तर तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये जा, याच्या प्रिवियस व्हिडिओमध्ये जा आणि तिथं बघा. एकदा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हाऊ टू फाइंड द डिटर्मिनंट. ओके, तर इथं मी थोडंसं शॉर्टकटनं जाणार आहे. 2 घेतला, ज्या रोमध्ये कॉलममध्ये कॅन्सल केला, यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 2, 4 -2 × 3, -6 येईल. -6 आल्यानंतर +6 होणार आहे, राईट. नंतर ऑलरेडी मायनस साईन असतं, पण सेकंड एलिमेंट आहे त्याला पण मायनस साईन आहे, त्यामुळं +3 होईल. +3 झाल्यानंतर कॉलम रो कॅन्सल होईल. 2 × 2 किती येणार आहे, 4 येणार आहे. -3 × 3 होईल, 3 × 3, 9 येणार आहे, राईट. ओके, तर माझ्याकडे माझी जागा यूज करायची ती एवढीच करायची आहे, राईट. नंतर प्लस साईन असतं 3 घेतला, कॉलम अँड रो कॅन्सल. -2 × 2, -4 आणि 3 × 2, 6 -6, राईट. ओके, तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. 2 (10) +3 (-5) +3 (-10) जे काय येईल ते आन्सर 20 - 15 - 30 दॅट इज 45 - 20 - 25. याचा आन्सर किती येणार आहे, -25 येणार आहे, राईट, which is not equal to 0. Therefore, A inverse is exist. A inverse काय करतो आहे,
एक्झिस्ट करतो आहे, कारण की या डिटर्मिनंटचा आन्सर काय येत नाही, झिरो येत नाही. ओके, तर नंतर काय लिहिणार, वी नो दॅट ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय, आणि मग ए काय आपला, हा आय एला ए टू मायनस थ्री थ्री टू टू थ्री टू टू थ्री थ्री मायनस टू थ्री मायनस टू टू, राईट. तर हा आपला मॅट्रिक्स आहे ए इंटू ए इनवर्स, आपला फॉर्म्युलाच आहे की ए लिहा नंतर ए इनवर्स लिहा नंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहा. आयडेंटिटी मॅट्रिक्स थ्री बाय थ्रीचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्ससुद्धा थ्री बाय थ्रीचं असणं गरजेचं आहे. ओके गुड, राईट, ठीक, बघू आता काय करता येईल. आता पहिला रूल, रूल नंबर वनपासून यायचं की आपल्याला इथं वन करायचं आहे, आणि इथं जर वन करायचं असेल तर आपल्याला दोन ऑप्शन आहेत, नेहमीच दोन ऑप्शन असतात. एक तर टूने डायरेक्ट डिवाइड करायचं, आम्ही तुम्हाला सांगितलं की असं करू शकता, असं काय नाही की नाही करता येत, असं तुम्ही करू शकता, पण तसं केल्यानंतर काय होतं, एक्झाम्पल थोडंसं क्रिटिकल होऊन जातं, कारण की डिनॉमिनेटरमध्ये टर्म जाईल आणि मग अशा नंबरचं कॅल्क्युलेशन करायला थोडंसं आपल्याला अवघड जातं, आणि हे मग तुमचं वेळ खाऊ एक्झाम्पल होईल, तुमचं खूप टाईम वेस्ट राहणार याच्यामध्ये. जर तुम्ही डायरेक्ट केलं तर करू शकता, आणि तुम्ही करून बघा घरी की टू न आपण डिवाइड करून बघूया काय होतं आहे, करून बघा काय होतं आहे, राईट. तर मला इथं वन करण्यासाठी मी थोडंसं आयडिया करतो आहे की मी या थ्रीला वरती घेतो आहे, या थ्रीला काय करतो आहे, म्हणजे हा रो इंटरचेंज करतो आहे, हा रो वरती येतो आहे आणि हा रो खाली घेतो आहे, मग इथं थ्री येईल आणि थ्री मायनस टू केल्यानंतर किती येईल, वन येईल. मी त्या प्रोसिजरनं जाणार आहे. ओके, तर पहिली माझी प्रोसिजर असणार आहे रो वन इंटरचेंज टू रो थ्री. मी तुम्हाला सांगितलं आहे कोणताही रो, कोणत्याही रोमध्ये मी इंटरचेंज करू शकतो, बरं आहे ना. मी तोच रूल फॉलो करतो आहे. मग आता माझा पहिला रो झाला थ्री मायनस टू टू, सेकंड रोला मी काही चेंज केलं नाही, टू टू थ्री ॲज इट इज राईट. थर्ड रोमध्ये मी, थर्ड रो जो असणार आहे तो फर्स्ट रो होईल, जो फर्स्ट रो होता तो आता थर्ड रो होणार आहे, टू मायनस थ्री थ्री ए इनवर्स. इथं पण सेम रूल फॉलो करायला लागेल, थर्ड रो झिरो झिरो वन जो आहे तो वरती जाईल, सेकंड रोमध्ये काही चेंज होणार नाही, फक्त फर्स्ट रो जो आहे तो आपला थर्ड रो होणार आहे. चला इंटरचेंज तर काम झालं, आता मी सिम्पल प्रोसिजर करणार आहे, थ्री मायनस टू किती येईल, वन, म्हणजे वन करायला मला प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे रो वनमध्ये माझी चेंज करायचं काय करणार, रो वन मायनस रो टू करणार आहे, राईट. आणि रो वन मायनस रो टू केल्यानंतर आन्सर काय येणार आहे, करून बघा, थ्री मायनस टू किती आलं, वन, मायनस टू मायनस टू किती येईल, मायनस फोर, टू मायनस थ्री किती येईल, मायनस वन, झालं पहिल्या रोचं काम, बाकी सेम टू टू थ्री टू मायनस थ्री थ्री, आपला पहिल्या रोचं काम झालं ना. राईट हँड साईडला झिरो मायनस झिरो झिरो, झिरो मायनस वन मायनस वन, वन मायनस झिरो वन मायनस झिरो वन, झिरो वन झिरो काही चेंज नाही, वन झिरो झिरो नो एनी चेंज. ओके ठीक, पहिल्या रोमधला पहिला एलिमेंट चेंज झालेला आहे तशी, राईट. आता या दोघांना चेंज करायचं, या दोघांना चेंज करणं सर्वात सोपं असतं, एक वन झाल्यानंतर. तुम्हाला प्रोसिजर माहीत आहे, तीन क्वेश्चन, मला कोणत्या रोमध्ये चेंज करायचं आहे, सेकंड आणि थर्ड, मला कुठे चेंज करायचं आहे, सेकंड रोमध्ये चेंज करायचं आहे आणि थर्ड रोमध्ये चेंज करायचं आहे, चेंज करायचं आहे. कुठला नंबर आहे, प्लस टू, मग मायनस टू घेणार. वन कोणत्या रोमध्ये केलं आहे मी, फर्स्ट रोमध्ये, रो वनमध्ये चेंज केलं आहे, राईट. मग आता मला वन, माझा पहिला रो जो रो असणार आहे तो ॲज इट इज राहणार आहे, सेकंड आणि थर्ड रो माझा काय होईल आता चेंज होणार आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आपल्याला. आर टू मायनस टू आर वन काय आहे, आर टू मायनस टू आर वन, आर टू काय आहे, टू टू थ्री, टू टू थ्री मायनस टू मायनस टू मायनस टू, आर वन काय आहे, आर वन वन मायनस फोर मायनस वन, वन मायनस फोर मायनस वन. ओके, याचा आन्सर झिरो येणार आहे, फोर इंटू टू एट, एट प्लस टू टेन येणार आहे, आणि इथं प्लस थ्री प्लस टू फाय येणार आहे, झिरो टेन फाय, झिरो टेन आणि फाय आला, राईट. ओके, नाव सेकंड जो चेंज आहे तो काय, आर थ्री मायनस टू आर वन, आर थ्री, आर थ्री मायनस टू आर वन, आर थ्री काय आहे आपला, टू मायनस थ्री थ्री, मायनस टू मायनस टू मायनस टू मायनस वन, सॉरी वन वन मायनस फोर मायनस वन,
इज इक्वल टू राइट. आता काय करना तुम्ही, 2 माइनस 2 किती येत आहे 0, माइनस 4 इंटू 2 माय प्लस 8, 8 माइनस 3 5, आणि इथं प्लस होईल 3 प्लस 2 किती आहे 5, 0 5 5 0 5 5. चलो एक तर चांगलं काम झालं की आपला एल एच एस तयार झाला, लेफ्ट हँड साईड आपली क्लिअर झालेली आहे. राईट हँड साईडला आता ते चेंज करायचे आहेत. का आहे राईट हँड साईडला घेऊया, रिस्क नको घ्यायला. आर टू म्हणजे 010 आहे, 010 मायनस 2 मायनस 2 मायनस 2 आर 1 0 मायनस 1 1 0 मायनस 1 1 ओके. याचं आन्सर 0 येणार आहे, याचं 3 येईल, याचं मायनस 2 0 3 मायनस 2. फर्स्ट रो ॲज इट इज 0 मायनस 1 1, सेकंड रोमध्ये चेंज झाला 0 3 0 3 मायनस 2 ओके. आता थर्ड रोमध्ये काय लिहायचं आहे ते बघूया. रो नंबर 3 काय, 100 100 मायनस 2 मायनस 2 मायनस 2. रो 1 आहे 1 मायनस, सॉरी रो 1 काय आहे 0 0 मायनस 1 आणि 1 आहे राईट. त्याचा आन्सर येणार आहे 1 2 इंटू 0 0 ना, मग 1च मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 2 आणि तर मायनस 2 1 2 मायनस 2 1 2 मायनस 2 ओके. आता आपल्याला पहिला कॉलम आपला क्लिअर झाला राईट. पुढची प्रोसिजर आहे, या 10 मला काय करायचं आहे, 10 काय करायचं आहे, 1 करायचं आहे. तर माझ्याकडे काय ऑप्शन आहे 10 1 करण्यासाठी बघा. तर 10 1 करण्यासाठी तुमच्याकडं कोणकोणते ऑप्शन आहेत, तर कुठकुठले ऑप्शन आहेत आपल्याला. तर एक तर आपण काय करू शकतो, या पूर्ण खालच्या रोला वरती घेऊ शकतो, याला खाली घ्यायचं आणि सगळ्याला 5 डिवाईड करू शकतो, मग आपला आन्सर होऊन जाईल क्लिअर. 10 डिवाईड केलं तरी पण होऊ शकतं, परंतु थोडंसं अजून जास्त क्रिटिकल होऊन जाईल. दुसरा पर्याय 5 - 4 केला समजा, तर 0 - 1 मायनस 1 होईल, नाही चालणार. म्हणजे तुमच्याकडे पर्याय ऑप्शन किती आहेत, आता 2 ऑप्शन आहेत. एक तर याला 10 डिवाईड करा चालेल, 10 डिवाईड करा चालेल, काय प्रॉब्लेम नाही येणार. किंवा या रोला वरती घ्या, या रोला खाली घ्या आणि 5 डिवाईड करा तरीसुद्धा चालेल, दोन्ही ऑप्शन आहेत. तर आपण काय करूया, 10 डिवाईड करूया, ॲज इट इज ठेवूया. कारण की असं पण केलं तरी कॅल्क्युलेशन वाढणार आहे, तसंही केलं तरी कॅल्क्युलेशन वाढणारच आहे. तर आपण ॲज इट इज ठेवूनच जाऊया की आहे तसं एक्झाम्पल देतो आहे. मी डायरेक्ट याला 10 डिवाईड करतो आहे, म्हणजे मला रो नंबर 2 चेंज करायचा आहे, इथं 1 करायचा असतो ना. आता रूल काय आहे, 100 1 आणि नंतर या दोघांना 0. तर आर टूमध्ये मला चेंज करायचं आहे, काय करणार आहे, आर टू डिवाईड बाय 10 करणार आहे. रो नंबर 10 मी 10 डिवाईड करणार आहे. मग 10 डिवाईड केल्यानंतर काय येईल, पहिला रो ॲज इट इज राहील 1 - 4 - 1 0 हां आर टू आहे ना, हां याला 10 डिवाईड करायचं, 0 - 10 डिवाईड केलं तर 0 येणार आहे, 10 - 10 डिवाईड केलं तर 1 येणार आहे, इथं 1 येईल. आणि 5 - 10 डिवाईड केलं तर 1/2 येणार आहे, 1/2 आणि बाकी 0 5 5 ॲज इट इज राहील. याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. इकडं 0 - 1 1 0 - 1 1 0 3 0 3 - 2 इथं 10 डिवाईड करायचं, डिवाईड बाय 10 डिवाईड बाय 10 3 डिवाईड बाय 10 मायनस 2 डिवाईड बाय 10 1 2 - 2 2 - 2 ओके ठीक राईट. आता याला हा 1 झाला, या दोघांना काय करायचं आहे, 0 करायचं आहे. हां मिडलला 1 झाला की नाही, मग वरती आणि खाली 0 करायचं आहे, रूलनुसार जातो आपण. मग आपल्याला कुठे चेंज करायचं आहे, रो 1 आणि रो 3 पहिला क्वेश्चन, 3 विचारायचे. एकदा जर का मिडलला 1 सापडला तर काय करायचं आहे तुम्हाला, एकदा जर का मिडलला 1 सापडला तर 3 विचारायचे. वेअर आय वॉन्ट टू चेंज, मला कुठे चेंज करायचं आहे, इन विच रो. सेकंड विच नंबर आय वॉन्ट टू चेंज, इथं कुठला नंबर आहे, -4 म्हणजे इथं +4 लिहिणार, इथं +5 आहे तर इथं -5 लिहिणार. आणि 1 कुठे केले आपण, जस्ट मिडलला म्हणजे आर टूला, मग बाय युझिंग आर टू, आर टूचा यूज करणार आहे आपण राईट. मग हा चेंज करा, तुमचा आन्सर काय ते बघूया आपण राईट. मग फर्स्ट रोला चेंज आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही लिहिता येणार नाही. ओके बघू आता काय चेंज आहे, आर 1 +4 आर 2 मग आर 1 काय बघा 1 -4
माइनस वन प्लस फोर प्लस फोर प्लस फोर आर टू का है ज़ीरो वन हाफ ओके याचं कॅल्क्युलेशन काय येईल वन असेल याचं झिरो येईल आणि याचं टू वन जा वन टू टू जा फोर टू येईल टू मायनस वन वन येणार आहे वन झिरो वन ओके आन्सर येणार आहे वन झिरो वन येणार आहे गुड सेकंड रो ॲज इट इज असणार आहे सेकंड रोमध्ये कुठलाही चेंज नाही तुम्ही बघताय की आर वन आणि आर थ्रीमध्ये चेंज आहे आर टूमध्ये कुठलाही चेंज नाही ठीक आहे हा झाला इकडचा चेंज ना तिकडचा पण करून घेऊ आपण राईट हँड साईडचा पण ओके तर राईट हँड साईडचा पण चेंज करून घेऊया ए इनवर्स इज इक्वल टू ओके रो नंबर वन काय झिरो मायनस वन वन झिरो मायनस वन वन प्लस फोर प्लस फोर प्लस फोर आर टू झिरो थ्री बाय टेन बापरे आणि इथं मायनस टू बाय टेन ओके याचा आन्सर तर झिरोच येणार आहे इथं काय होईल बघा आता या फोर इथं टूनं डिवाइड होईल टू फाय जा टेन टू टू जा फोर बे पंचे दहा बे दोन्ही चार राईट म्हणजे टू इंटू थ्री सिक्स अपॉन फाय मायनस वन प्लस सिक्स अपॉन फाय असं येणार आहे फाय इंटू मायनस वन मायनस फाय सिक्स मायनस फाय वन वन अपॉन फाय म्हणजे याचा आन्सर येणार आहे वन अपॉन फाय तुम्ही नंतर चेक करून बघू शकता ओके इथं इथं पण सेम प्रोसिजर होईल तुम्ही इथं सिम्पल करू शकता टू वन जा वन टू फाय जा टेन वन अपॉन फाय येईल म्हणजे वन मायनस फोर अपॉन फाय फाय इन टू वन फाय फाय मायनस फोर वन अपॉन फाय याचा आन्सर सुद्धा वन अपॉन फायच आहे म्हणजे झिरो वन अपॉन फाय वन अपॉन फाय झिरो वन अपॉन फाय वन अपॉन फाय सेकंड रो ॲज इट इज झिरो थ्री अपॉन टेन हे तुम्ही डिवायडेशन करून लिहू शकता मायनस वन अपॉन फाय असं लिहू शकता राईट ओके आता रो नंबर थ्रीसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे रो नंबर थ्री काय आर थ्री मायनस फाय आर टू मग आर थ्री काय झिरो फाय फाय झिरो फाय फाय मायनस फाय मायनस फाय मायनस फाय आर टू काय झिरो वन हाफ झिरो वन आणि हाफ झिरो वन हाफ ओके इथं झिरोच येणार आहे इथं पण झिरो येणार आहे फाय बाय टू फाय मायनस फाय बाय टू येईल फाय मायनस फाय बाय टू टू टेन टेन मायनस फाय फायच आहे फाय बाय टूच राहणार आहे आन्सर याचं काय येणार आहे फाय बाय टूच येणार आहे ओके फाय बाय टू झिरो झिरो फाय बाय टू झिरो झिरो फाय बाय टू क्लिअर चला एक गोष्ट अजून एक क्लिअर झाली आता आर एच एस करायचं आहे आर थ्री फॉर्म्युला आर थ्री मायनस फाय आर टू या साईडला आर थ्री रो नंबर थ्री वन टू मायनस टू वन टू मायनस टू मायनस फाय मायनस फाय मायनस फाय आर टू झिरो थ्री बाय टेन झिरो थ्री बाय टेन मायनस टू बाय टेन मायनस टू बाय टेन इथं आन्सर वन येणार आहे इथं फाय वन जा वन फाय टू जा टेन म्हणजे थ्री टू मायनस थ्री अपॉन टू टू इंटू टू फोर फोर मायनस थ्री वन अपॉन टू याचा आन्सर वन अपॉन टू येणार आहे नंतर इथं फाय वन जा वन फाय टू जा टेन टूला टू कॅन्सल म्हणजे मायनस टू प्लस वन म्हणजे मायनस वन येणार आहे आन्सर काय मायनस वन म्हणजे वन हाफ मायनस वन वन हाफ मायनस वन ओके गुड चला तर बहुतेक आपण पोचलेलो आहोत राईट लेंथी एक्झाम्पल असतात थोडासा वेळ लागतो याला कॅल्क्युलेशनला राईट आता फाय बाय टूला काय करायचं आपल्याला वन करायचं त्याचे शेजारी दोन्ही साईडला काय आहेत झिरो आहेत आणि हा तर गोल्डन चान्स असतो तुम्हाला की साईडला दोन्ही झिरो बघितले की डायरेक्ट अपोजिट टर्मनं मल्टिप्लाय करून टाकायचं म्हणजे रो नंबर थ्री आहे की नाही तिथं आपल्याला चेंज करायचं आहे फाय अपॉन टू आहे तर टू अपॉन फायनं त्याला मल्टिप्लाय करायचं राईट मग आता बघू आन्सर काय आहेत पहिला रो ॲज इट इज वन झिरो वन सेकंड रो ॲज इट इज झिरो वन वन अपॉन टू झिरो झिरो टू अपॉन फायनं फाय बाय टूला मल्टिप्लाय केलं टू अपॉन फायनं फाय बाय टूला मल्टिप्लाय केलं तर फायला फाय कॅन्सल टूला टू कॅन्सल आन्सर किती येईल वन गुड ए इनवर्स इज इक्वल टू पहिला रो ॲज इट इज झिरो वन अपॉन फाय वन अपॉन फाय सेकंड रो ॲज इट इज झिरो थ्री अपॉन टेन मायनस वन अपॉन फाय आणि इथं आपल्याला टू बाय फायनं मल्टिप्लाय करायचं आहे टू बाय फाय इन टू वन इथं टू अपॉन फाय येईल टू बाय फाय इन टू वन बाय टू बघा ना टू बाय फाय इन टू वन बाय टू टूला टू कॅन्सल म्हणजे वन अपॉन फाय आणि टू बाय फाय इन टू मायनस वन मायनस टू बाय फाय मायनस टू बाय
फाईन गुड. चला आता लास्ट दोन चेंज राहिलेले आहेत, फक्त या दोघांना काय करायचं आपल्याला, झिरो करायचं आहे. इथं जर वन केला, एकदा इथं वन झाला की मग ते क्वेश्चन्स परत की मला कुठे चेंज करायचं आहे, रो वन आणि रो टूमध्ये कुठे चेंज करायचं आहे, रो वन आणि रो टूमध्ये चेंज करायचं आहे. कुठला नंबर आहे, प्लस वन आहे, मग काय करायचं, मायनस वन. इथं प्लस हाफ आहे, मग मायनस हाफ, बरं आहे. कुठला रोचा यूज करणार, थ्री नंबरचा, म्हणजे रो थ्री, रो थ्री. बस हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्यांदा काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, करायचा स्क्रीनशॉट लवकर, चला घेतला ठीक, याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर पुढे बघा आता काय करायचं आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे हे लक्षात ठेवा. काय काय हे आता, हे तर आता मी कॅल्क्युलेशन केलं की नाही, आणि तुम्ही आता सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेल. काही मुलं असतील ते काय करतील, इथं लिहिलं आता तो स्क्रीनशॉटमध्ये येईल ते पण लिहितील. तर इतकंही वेळासारखं लिहू नका की काहीच कळत नाही असं, थोडंसं सिस्टमॅटिक लिहा, हँडरायटिंग व्यवस्थित काढा, बरं आहे ना, तुमच्याकडे व्यवस्थित राहू द्या हे सगळं, तुम्हाला नेक्स्ट इयरला खूप यूज होईल याचं, राईट. आता आपल्याला ते चेंजेस करायचे आहेत, राईट. आता तुम्हाला राईट हँड साईडला बघण्याची गरज नाही, मी हजार वेळा सांगतो की राईट हँड साईडला बघणे, 100 010 001 हा तुमची राईट हँड साईड क्लिअर झाली. ए इनवर्स इज इक्वल टू, ओके, कुठल्या रोमध्ये चेंज आहे, आर वन आणि आर टू, म्हणजे रो नंबर थ्री जो आहे तो तसा राहणार आहे. काय रो नंबर थ्री आहे, 2/5 1/5 -2/5 हा आपला जो रो आहे तसाच राहणार आहे. आता आर वन आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ, आर वनचं करू, आर वन मायनस आर थ्री करायचा आहे. मग रो नंबर वनमध्ये इथं काय आहे बघा, 0 1/5 1/5 0 1/5 1/5 -, रो नंबर थ्री इथं दिसतो आहे, रो नंबर थ्री म्हणजे 2/5 1/5 -2/5 ओके, काय येईल याचा आन्सर येईल, -2/5 याचा आन्सर येणार आहे 0, याचा आन्सर मायनस मायनस का होईल, प्लस होईल, बरं आहे ना. आणि दोघांचा बेस सेम, म्हणजे 1+2 3 होईल, 3/5 मायनस, म्हणजे हा रो नंबर वनमध्ये लिहावा लागेल, काय -2/5 0 आणि 3/5 गुड. आता आपल्याला सेकंड रोचा आन्सर काढायचा आहे, सेकंड रो बघा, सेकंड रो काय, सेकंड रोसाठी कंडिशन काय, आर टू मायनस हाफ आर थ्री, राईट. मग आर टू काय आहे बघा, 0 3/10 0 3/10 -1/5 हाफ आर थ्री, आर थ्री काय आहे, हा इथं दिलेलंच आहे, ते काही तिकडे बघण्याची गरज नाही, 2/5 1/5 -2/5 काढू आन्सर आपल्याला, ते 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे -1/5 आन्सर येईल याचं. 5 × 2 = 10 होईल बघा, 10 आणि 3 - 1 = 2 2/10 येईल याचं, म्हणजे 1/5 होईल ना, 2/10 म्हणजे किती होईल, 1/5 होणार आहे, राईट. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस होईल, मग -1/5 + 1/5 आन्सर किती येणार, 0, याचा आन्सर 0 येते. मग -1/5 1/5 -1/5 1/5 आणि 0 हे तुमचं आन्सर तयार रेडी झालं, राईट. तर आपण ए इनवर्स काढलेला आहे, आपल्याला ए इनवर्सचा आन्सर मिळालेला आहे. थोडंसं आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ए इनवर्स आपल्याला सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहायचं आहे, राईट. ठीक आहे, मग आता बघू काय करता येईल. ए इनवर्स इज इक्वल टू काय कॉमन काढता येईल, याच्यातून 5 कॉमन काढता येईल बघा, राईट. 1/5 कॉमन काढता येईल, तर 1/5 जर मी कॉमन काढला याच्यातून तर मला काय आन्सर मिळणार आहे, -2 0 3 -1 1 0 2 1 -2 दॅट इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे, समजतं आहे. काही एक्झाम्पल्स थोडी लेंदी असतील आणि असू द्या, काही मला वाटत नाही इतका अवघड आहे की तुम्हाला जमणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी याचे खूप एक्झाम्पल घेणार आहे. आता बघा ना, आजच मी तुम्हाला 4 होमवर्कला दिले, म्हणते 2 का 3 सोडून घेतले, राईट आहे, म्हणजे आपलं प्रॅक्टिस तर भरपूर झालेलं आहे. गेल्या वेळेस आपण 6 एक्झाम्पल सोडवले होते, 6 आणि आजचे 4 म्हणजे 10 झाले, होमवर्कला दिलेले 4, बरं ना, 14 झाले, राईट. आता अजून एक होमवर्कला देतो, ट्राय करा फक्त. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, नसेल सोडत काही प्रॉब्लेम नाही, सुटत नाही ना एक्झाम्पल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण समजावून घ्या,
कळते ना आणि ते कमेंट मध्ये टाका कमेंट मध्ये लिहा ना सर एग्जांपल नंबर दिस सोडून द्या ती जबाबदारी माझी राहील राईट राईट डाउन होमवर्क पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तो पण मी इथं होमवर्क लिहितो ठीक आहे घेतला स्क्रीनशॉट गुड ओके होमवर्क तुमचा असेल होमवर्कला एग्जांपल असणार आहे होमवर्क एक मिनिट मोबाईल्स ठीक आहे होमवर्कचं एक्झाम्पल आहे 1 3 - 2 1 3 - 2 -3 0 - 5 -3 0 - 5 2 5 0 2 5 0 ओके तर याला तुम्ही काय करा फाइंड ए इनवर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन याच मेथडनं सोडवण्याचा प्रयत्न करा नाही सुटलं याच व्हिडिओमध्ये या सांगा की सर या व्हिडिओमध्ये तुम्ही जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे किंवा होमवर्कला दिलेलं आहे ते मला सुटलेलं नाही आहे किंवा एखादं एक्झाम्पल जर तुम्ही सोडून दिलं पण ते मला समजलं नाही असं होणार नाही की समजलं नाही आहे कारण की तुम्हाला ही व्हिडिओ रिव्हर्स करून ऐकता येणार आहे ना जर एखादं एक्झाम्पल नाही समजलं तर पुन्हा पुन्हा ती व्हिडिओ बघायची पुन्हा पुन्हा प्रत्येक स्टेप बघायची सगळ्या स्टेप जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला 100% समजेल ओके बाय लाईक कमेंट शेअर करत चला कारण की बाकी कोणाला नाही पोचलं तरी चालतील परंतु जी मुलं खूप रुरल एरियामध्ये आहेत त्या मुलांपर्यंत तरी पोचली पाहिजे राईट तर कमीत कमी अशा मुलांना शेअर करा की ज्यांच्या घरी एखादा स्मार्टफोन असेल आणि त्या स्मार्टफोनवर ते बघू शकतात आणि अभ्यास करत राहा कारण की तुमची सिच्युएशन काय असणार आहे हे कोणी सांगू शकत नाही कारण की तुमच्या वेळेस सिलेबस चेंज आहे आणि सिलेबस चेंज झालेला आहे टेक्स्टबुक छापलेला आहे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की मध्यंतर मी एक CMला ईमेल पण केलेला आहे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र बरोबर आहे आत्ता जस्ट काल मी एक ईमेल आणखी एज्युकेशनल मिनिस्टरला पण केलेला आहे त्यांना पण केलेला आहे की थोडंसं 12th सायन्सविषयी थोडासा विचार करा ना मला असं होतं मध्येच एखादा व्हिडिओ पॉज होतो आणि मी बोलत असतो तो विषय राहून जातो असा कित्येक वेळा होतं तरी खूप काय काय करायला लागतं तर सांगतो मी तुम्हाला की महाराष्ट्र चीफ मिनिस्टरला पण मेल केलेला आहे एज्युकेशनल मिनिस्ट्रीमध्ये पण मी ईमेल टाकलेला आहे की कमीत कमी आपल्याला 12th सायन्सचे जे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोचे बुक्स आहेत ते आम्हाला PDFच्या फॉर्ममध्ये इंटरनेटवर अवेलेबल झाले पाहिजेत की बालभारतीच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आम्हाला मिळाले तर बरं होईल म्हणून बघू आता याचा इम्पॅक्ट काय होतो आहे तुम्हीही काय करा गुगलला सर्च करा की ईमेल ID का आहे CM किंवा एज्युकेशन मिनिस्टरचा आणि त्यांना ते ईमेल टाका कदाचित या गोष्टीचा तुम्ही बोललेल्या गोष्टीचा विचार होऊ शकतो ओके थँक्यू बाय